विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल माजी सर्व गोडी हेच माजी सर्व
चितन दे गा देवा Wow.
विसर न
माजे हेची माजे हेची माजे सर्व तुझा मी शरण भव
गुण गईनावड़ी हिची माझी सर्व जोड़ी न लगे मुक्ति धन संपदा संत संग दे सदा गुण गईनावड़ी हिची माझी सर्व जोड़ी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्यम्हासी गुण गाईनावडी हेची माझी सर्व जोड़ी समचरण सरोजम सांद्रण लाभुदाभम जगन निहित पाणी मंडल मंडलानं तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठलम चिंतयामि पांडुरंग करु कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीओ धरार्थावतारम कलाकंक तेजो दिकामो दिवक्त्रम खलाणी शवादा पणोदार दीक्षम समाधिस्त मूर्तिम भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जन्मांदेस्युयतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरिदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारी मृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्मेण सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मुहि दीजियो श्री चरणन में वास राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमण
जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठल विठल निदान देगा देवा तुझा विसरण भवा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जुडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग याच्या अवत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला चैतन्य भूषण पाषण भूषण कथामृत असणारे देहुनिवासी देहुस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा मागणीपर प्रकरणातील चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या सप्तम दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल कीर्तनारूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आज या ठिकाणी परंपरात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष परमाराध्य भक्तवांच्या कल्पतरू अनंत सौंदर्य माधुर्य रस सार सिंधू भगवान पंढरीदेश पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या अथक सहकार्यानं माऊली गुरुदेव महिला सेवा समिती गांधीनगर या माता भगिनींनी अगदी भव्य दिव्य आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी केलेले आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती सुंदरस या सर्व माता भगिनींनी हाच त्या ठिकाणी महाराज बोध घेऊन अगदी सुंदरस नियोजन आपले या गांधीनगरमध्ये केलं. वास्तविक पाहता तुमचा कुणाचा माझा परिचय नसताना परमादरणीय आमच्या जाधवताई त्यांनी यूट्यूबला कीर्तन ऐकलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी तुमच्या समोर उपस्थित आहे. माझा कुणाशी काय परिचय नाही आहे, पण ताईंनी यूट्यूबला ऐकल्यानंतर मला विनंती केली आणि खऱ्या अर्थानं आजच्या अतिशय महत्वाच्या दिवसाची कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. आज कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व टाळकरी माता भगिनी परमादरणीय गायनाचार्य महाराज मंडळी आमचे हार्मोनियम वादक आणि मृदुंग वादक श्रोतेवर्ग आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. मला एक ठाऊक आहे, एकाचं नाव घेतलं की एकाचं नक्कीच राहून जातं, म्हणून संप्रदायाच्या नियमाने सर्वांच्या चरणारविंद एकदा नतमस्तक होते की मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी होते. आज अतिशय महत्वाचा दिवस पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून आजच्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं मुक्त झालो हा 26 जानेवारीचा. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा माझ्या माता बहिणीकडे पाहिलं तरी कळतं की आज दिवस खऱ्या अर्थानं कोणता आहे. पण चला खऱ्या अर्थानं माता भगिनी सर्व पुरुष वर्ग माता भगिनी आपण समोर बसलेले श्रोते सर्वच जण बहुसंख्येनं उपस्थित आहात. अतिशय महत्वाच्या दिवसाची ही कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. सप्ताहाचं आयोजन नियोजन अगदी भव्य दिव्य आहे, कारण परमार्थ करत असताना तीन गोष्टी आहे माऊली. प्रथम गोष्ट आहे परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको, दुसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना आळस नको, आणि तिसरी गोष्ट सांगितली परमार्थ करायला कधी पैसा लागत नाही. प्रथम गोष्ट आहे परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको. संसारामध्ये जर आपण 1 रुपया कमवत असाल
तर चाराने तरी भगवत रूपी कार्यासाठी खर्च झालेच पाहिजे. कारण एका कविताकाराने फार गोड वर्णन केलं. कविताकार सांगतो की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. पण देता देता देणाऱ्याचे एक दिवस हातच तुडून घ्यावे असा अर्थ मात्र नाहीये. तो जसं दातृत्व स्वीकारतो तसं आपणही देण्याचं शिकावं. म्हणून माऊली प्रथम गोष्ट आहे की चुंगूसपणा नको. दुसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना आळस नको. आता काही लोक कीर्तनाला येऊन बसलेत ना, पण अशी येऊन बसल्या असं वाटतं आताच जेलमधून सोडून आणलं. बसलं की माणूस ताईट पीठ बसलेला असावा. भजन चालू झालं की दोन हाताने टाळी मुखानं भगवत चिंतन ही केलं पाहिजे. नाही तर एवढे लोक अशी असतात ना महाराज, जसं आमच्या तिकडं दोघं जण जांभळीच्या झाडाखाली झोपले. आता वरून जसं जांभूळ निसटलं ना माऊली या खड्ड्यात पडलं. आता जागा तरी किती राहिली होती एवढी एवढी, या खड्ड्यात पडल्यानंतर शेजारच्याला म्हणलं राम भाऊ माझ्या तोंडातल्या खड्ड्यात जांभूळ पडलं तेवढं पुढं लोटरी तुम्हाला पळय. माझ्या तोंडात कुत्र मुतून गेलो मी त्याला हाड नाही म्हणून तुझ्या तोंडावरचं लोटाला का रिकाम आहे. आता एवढे जर आळशे असतील तर भजन चालू झाल्यावर टाळी वाजवा मुखानं भगवत चिंतन करा सांगूनही करणार नाही. पण संतांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर लागोनिया पाया विनमितो कीर्तनाला किती लोक आले हे मला महत्वाचं नाहीये. पण माझं कीर्तन किती लोकांमध्ये बसतं हे नितांत महत्वाचं. म्हणून द्वितीय गोष्ट सांगितली की परमार्थ करत असताना आळस नको. आणि तिसरी गोष्ट सांगितली की परमार्थ करायला पैसा लागत नाही. आता बाकीचे नाही पण आमच्या आदरणीय जाधवताई होत्या माझ्या बरोबर फोनवर बोलायला. त्या म्हणतील ताई असं खोटं कसं बोलता हो, तारखे घेतानाच तुमचं असतं एवढे द्यावे लागेल आम्ही एवढे घेतो तेवढे देतो. आणि आता आम्हाला सांगता की परमार्थ करायला पैसा लागत नाही. नाही लागत माऊली, तुम्ही एवढे लोक कीर्तनाला बसलात पण तुम्हाला कोणी म्हटलं का जर आज आरतीताई शिंदेंचं कीर्तन ऐकायचं असेल तर 100 रुपये द्यावाच लागेल तेव्हाच या धर्म मंडपामध्ये प्रवेश मिळेल म्हटलं का? तुम्ही झोपले तर नाही ना? बोला ना. कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे, होकार आरती नकार आरती बोललं पाहिजे. नाही तर काही लोक कथा कीर्तनाला येऊन बसलेत ना माऊली, ते हसतही नाही बोलतही नाही डोलतही नाही. ते गेले का ते कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका किंवा बोलत तरी चला. म्हटलं का तुम्हाला कुणी पैसे द्यावे लागल म्हणून? नाही म्हटलं. याला कारण आहे की पैसा न लागे रुपया न लागे ना लागे दमडी दुमडी ना लागे दमडी दुमडी बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. म्हणून
परमार्थ रूपी कार्य करायला पैसा लागतो माऊली, पण परमार्थ करायला पैसा लागत नाही. या तीनही गोष्टीचं पर्व साध्य लक्षात घेऊन आज आपण माझ्या माऊली गुरुदेव महिला सेवा समितीने आज एवढं भव्य दिव्य आयोजन नियोजन केलं आणि महत्वाच्या दिवसाची सेवा माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. मी आज जो अभंग निवडला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरदीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात, पण वस्तुस्थितीनं विचार करायला गेलं तर तुकोबाराय मागणीबद्दल स्व परिचय करून देताना म्हणतात की काही मागणे हे आम्हानुचित. अरे कोणाला काही मागायचं नाही, आमच्या वडिलांची वंश परंपरा आहे. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. मागणीबद्दल स्व परिचय करून देताना म्हणतात की आम्ही कोणाला काही मागत नाही आणि मागेल त्या दिवशी हात पसरी जिणे धीक त्याचे, त्या दिवशी मरण भल असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय मागत नाही म्हणतात. आणि मागणीपर प्रकरणातले 125 अभंग तुकोबारायांचे आहे. मग असं कसं, संत मागतात असंही नाही आणि मागत नाही असंही नाही. कारण समाजामध्ये चार वर्ग आहे, लक्ष देऊन ऐका. पहिला वर्ग आहे स्वार्थ, दुसरा वर्ग आहे स्वार्थ व परार्थ, तिसरा वर्ग ना स्वार्थ ना परार्थ आणि चौथा वर्ग केवल परार्थ. पहिला वर्ग आहे स्वार्थ, स्वार्थ प्रवृत्तीच्या लोकांचा विचार हा असतो अरे दुसऱ्याचं घर जळालं तरी चालेल पण याचं वांग मात्र बोलत चला तुम्ही, भाजलं पाहिजे. ह्याला म्हटलं जातं स्वार्थ. एवढंच नव्हे, पुरुष वर्ग दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण बिडी मात्र वा पेटली पाहिजे. हा प्रथम वर्ग आहे स्वार्थ. दुसरा वर्ग स्वार्थ व परार्थ. ही गंगा जी आहे ना माऊली, समुद्राला मिळण्याकरिता वाहते. माऊली ज्ञानो बराय सांगतात की पीडित पाप ताप पोखीत तिरीचे पादक गंगा ही समुद्राला मिळण्याकरिता वाहते, पण जाता जाता झाडांना झुडपांना पशूंना पक्ष्यांना सर्वांना तिचा उपयोग आहे. म्हणजे ती स्वतः सुखी आहे आणि दुसऱ्यांनाही सुखी ठेवते. याला म्हणतात स्वार्थ व परार्थ. तिसरा वर्ग आहे माऊली व्यसनाधीन झालेले लोक. या लोकांना स्वतःचंही हित कळत नाही आणि दुसऱ्याचंही हित कळत नाही. दारू पिणारे जे लोक आहे बघा, समाजामध्ये मान नाही, सन्मान नाही, किंमत नाही, पण तरी सुद्धा महाराज व्यसनाच्या आहारी गेल्याशिवाय राहत नाही. भेटते का पण इकडे दारू भेटते? असं काही नाही की मला गाडी करून तुमच्याकडे प्यायला पाठवून द्यायची, आमच्या तिकडेही भरपूर भेटती. पण माऊली ही पिणारे जे लोक आहे खऱ्या अर्थानं वस्तुत यांना किंमत नाही, म्हणजे यांना स्वतःचंही हित नाही आणि दुसऱ्याचंही हित नाही. पण चौथ्या क्रमांकाचा जो वर्ग आहे खऱ्या अर्थानं महाराज केवल परार्थ. या वर्गामध्ये माझे संत महापुरुष आहे. संतांचं जे जीवन आहे महाराज की किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होऊणी तिन्ही लोकी बजी जो आदी पुरुकी अखंड. या समाजानं सुखी राहावं, भक्ती रंगामध्ये रंगावं, परमार्थ करावं ही खऱ्या अर्थानं साधूची आवड आहे. हे साधूचं ध्येय आणि म्हणून या वर्गामध्ये संत महापुरुष आहे. संत मागत नाही असं नाही. अहो जगद्गुरु तुकोबारांना अनेक वेळेला भगवान म्हणतात काहीतरी मागा. तुलसीदासजींचं जीवन पाहिलं तर स्वतः प्रभू रामचंद्र म्हणत होते खऱ्या अर्थानं, तुलसीदासजी तुम्ही काहीतरी मागा. पण तुलसीदासजींनी सांगितलं की तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिसदिन करतल कर करे उसदिन मरण भले. हिंदी कळत नसेल तर मराठी सांगते, देवा मी तुला काही मागणार नाही आणि ज्या दिवशी मागण्यासाठी हा हात मी पुढे करील त्या दिवशी हा तपस्री जिणे अधिक त्याचे. हा तपस्री जिने देवा ज्या दिवशी मी मागण्या
माझ्यासाठी हा हात पुढं करील त्या दिवशी माझं मरण मला परवडलं. खऱ्या अर्थानं तुकोबारांची हीच अवस्था होती. जगाचा बाप तुकोबारांना म्हणता, तुकोबारा काहीतरी मागा काहीतरी मागा. पण तुकोबारांनी सांगितलं, वाटलं होतं देवा एकदा तुझ्या मुकुटाकडे बघून वा मागावा. पण देवा, मागो मुकुटमाथीचा तरी तू आणिला इंद्राचा, मागो पादुका चरणाच्या तरी तू आणिल्या शेषाच्या, मागो कुंडल करणीची तरी तू आणली करणा. तपासांती कळालं देवा हे तुझं नाही, हे भाड्याचं भाड्याचं म्हणजे भाडोत्री आणलेले तुझं नाही आहे, म्हणून देवा मागावं की नाही हा प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबा तुमची परिस्थिती गरीब आहे, धन देऊ. तुकोबाऱ्यांनी सांगितलं, संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा, देवा मला धन नकोय संपदा नकोय. देवाला खऱ्या अर्थानं देवानं तुकोबाऱ्यांना जवळ बोलावलं आणि विचारलं कानामध्ये, खऱ्या अर्थानं तुकोबाराय तुम्हाला मोक्ष देऊ. त्यावेळेला तुकोबाऱ्यांनीच देवाच्या कानामध्ये सांगितलं की तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी. जय हो. माझ्याच्यानं जमली पण अगदी परफेक्ट सुंदर गायली. तुकोबाराय सांगता तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. देवा मला खऱ्या अर्थानं मुक्तीही नकोय. पण संत मागत नाही असं तुम्ही म्हणता, पण मागणीपर प्रकरणातले तुकोबारांचे अभंग कसे. महाराज संत मागत नाही असं नाही आणि मागतात असं नाही. संतांनी जे देवाकडं मागितलं, धन धान्य दे संपत्ती दे लेकरं बाळ सुखी अजिबात नाही, ह्या संसारिक अपेक्षा नाही. संतांच्या ज्या मागण्या, तुम्ही प्रत्येक अभंग पहा, त्या ठिकाणी महाराज एकनाथ महाराज सांगतात की देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव किंवा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो न देई किंवा संत संगती देई चरण सेवा जेणे तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा.
पुरवी देवा मनोरथ किंवा खऱ्या अर्थानं ज्या मागण्या आवडे हे रूप गुजरे सगुण ह्या मागण्या आहेत किंवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया संतांनी जे मागितलं खऱ्या अर्थानं देवाच न मागता देवच मागितलं विठ्ठल विठ्ठल आपल्याला कधी कधी देवाने जरी त्या ठिकाणी महाराज प्रसन्न होऊन सांगितलं काहीतरी मागा आपल्याला मागायचं मात्र त्या ठिकाणी ज्ञान नसतं. तीन काळ्या लोकांना भगवान शंकर प्रसन्न झाले. तीन काळ्या लोकांना सांगितलं वरमवरे हवा असेल ते मागून घ्या. त्या पहिल्या काळ्या व्यक्तीने सांगितलं म्हणे देवा मला त्या ठिकाणी अतिशय गोर बनवा. भगवान म्हणले तथास तू. दुसऱ्याला विचारलं वरमवरे हवा असेल ते माग. त्यानं सांगितलं देवा पहिल्याला जेवढं गोर बनवणार आहे ना त्याच्याही पेक्षा मला जास्त गोर बनवा. भगवान म्हणले तथास तू. तिसऱ्याला विचारलं तुझं काय म्हणणं आहे. तिसऱ्याने सांगितलं देवा माझं एकच म्हणणं आहे त्या दोघांना जितकं गोर बनवलं ना त्या दोघांनाही माझ्यासारखंच काळं करून ठेवा. म्हणजे देवाची जी खऱ्या अर्थानं प्रसन्न प्रगटता आहे त्या ठिकाणी महाराज नको त्या मागणीमध्ये व्यर्थ घालवली. आपल्याला काय मागावं हे कळत नाही पण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की तुकोबारांनी वारीला जावं तर देवानं मान खाली घालावी ही तुकोबारांची अधिकार शक्ती आहे. वेळोवेळी अरे मी सर्व काही प्रपंच सोडतो वारीला येतो आणि देवानं माझ्याकडं पाहिलं की मान खाली घालावी पण सेवेचं ऋण एवढं झालं होतं की तुकोबारांना पाहिलं की देवाची मान खाली झुकायची. एक दिवस तुकोबारांनी सांगितलं देवा सगळं काही सोडतो तुझ्या वारीला मी येतो आणि मला पाहिलं की तुझी मान खाली झुकावी याचं कारण अरे तुकोबा सेवेचं ऋण तुझं माझ्यावरती खऱ्या अर्थानं खूप झालं. माझी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी मागावं देवा याच्यासाठी तुझी मान खाली झुकते पण ऐक ना देवा आज हा तुकोबा तुला मागण्याकरिताच आला. भगवान तर प्रसन्न झाले वा. देवानं मान उंचावली. सांग ना तुकोबा मी देण्यासाठी समर्थ आहे तुला देऊ काय. तुकोबारांनी सांगितलं देवा खरंच तू जर मला देण्यासाठी समर्थ असशील तर मी मागतो अभंगाचं प्रथम. हे चिदाना पाठीमागे नाही काय गोड चाल गायली की चालीतून भाव प्रगट व्हावा की हे चिदाना देगा दे या साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे
पाहिजे जातीचे मेड्या गबळाचे काम नोहे काही जण म्हणतील तई आम्ही सुद्धा म्हणू शकतो पाण्यातील मासा झोप घेतो कैसा पण जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे एवढे गोड प्रमाण देण्यासाठी पाठीमाग चाली म्हणण्याकरिता जातीवंत वारकऱ्याची गरज असते महाराज नाही तर कधी कधी असे लोक आम्हाला भेटतात एका गावी मी कीर्तनाला गेले टाळकरी कमी म्हणून आमचे तरुण वर्गही त्या ठिकाणी येत नाही त्यांनाही उभं केलं आता उभं केल्यानंतर मी समोर प्रमाण दिलं होतं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझ्या पाठीमाग ते पोरं होते ते म्हणले माझी मामी तुझे म्हणलं बो कोणाच्या लग्नाला आलती तो इमामी मा वर्णन करायला काय प्रमाण देतील लोक भरोसा नाही महाराज आता अवतार पांडू किती सुटसुटीत आहे पण तरी एकानं मला प्रमाण दिलं होतं की अवतावर पांडू म्हणलं देव मोकळा शिकतो अवतोर बसायला शास्त्र सांगतं चुकीचं प्रमाण चुकीचा श्लोक जरी मुखातून गेला तर दारू पिल्याचं थोडं फार चुकत असेल हरकत नाही पण वारकऱ्यानं मात्र फारसं चुकीचं म्हणू नये पण खऱ्या अर्थानं एवढे गोड टाळकरी आमच्या माता भगिनी अगदी सुंदर प्रमाण की हेची दान देगा देवा देवा मला द्यायचंच जर असेल तर खऱ्या अर्थानं तुझा विसरण भावा देवा मला तुझा विसर पडता कामा नाही तुम्ही म्हणताल ताई विसरानं नेमकं होतं काय की तुकोबारांना ते मागावं वाटलं ऐका संसारामध्ये आपण सर्वसामान्य जीव संसारिक वस्तू जरी विसरलो किंवा संसारिक गोष्ट जरी विसरलो तर आपली हानी होते मग जन्माला आल्यानंतर जर तो परमात्मा आपल्याकडून विसरला तर आपली हानी का विसरली पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या देवाला जर विसरलं तर आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम ह्या संसारे खलु दुस्तारे कृपया पुनश या जन्म मरण रूपी रहाड गाडग्यात आपल्याला पडावं लागेल म्हणून परमात्मा विसरता कामा नये माऊली संसारिक वस्तू विसरली तरी आपली हानी होते समजा तुमच्या या चिखली गावचं लग्न बुलढाण्याला लागायला गेलं लक्ष देऊन ऐका माता भगिनीनो वमई वरमईचं नारळ इसरलं तर धकून घेता येईल कुरडई पापडीचं टोपलं जरी इसरलं तरी धकून घेता येईल पण तिथं गेल्यानंतर सांगितलं हे बघा नवदेवचे मामा आले मामी आली आजी आले आजोबा आले बहीण आली भाऊ आले त्यांनी विचारलं का हो तुम्ही सगळे आले पण तू नवर देऊ कुठे मग तुम्ही म्हणायचं चिखलीत राहायला चालतं का नाही चालत जसं लग्नाला गेलो नवरदेव विसरता का म्हणे बर जाऊ दे आपण काही शेतकरी वर्ग आहे पेरायला जर गेलो ना माऊली शिवाळ जर विसरली तर कोणत्याही झाडाची फांदी तोडून आपण शिवाळ बनवू शकतो पण पेरायचं ते बीज विसरलं चालतं का नाही चालत जसं पेरायला गेलो बी विसरता का म्हणे लग्नाला गेलो नवरदेव विसरता का म्हणे तसं जन्माला आलो परमात्मा विसरता का म्हणे तुम्ही म्हणताल तर विसरल्याने कायच होतं सांगते लक्ष देऊन ऐका महाराज औरंगाबादचं जवई ठाण्याला गेला डबल रोट्याच्या कारखान्यात उंडे करून देण्याचं काम 22 रुपये 50 पैसे रोज त्या काळामध्ये आता दिवाळीच्या सणाला आला ना आपल्या भागाकडे पद्धत आहे घरापुढं उकरड्यावरती गाईच्या गोठ्यामध्ये पंत्या लावल्या जातात दिवाळीच्या सणाला लावतात ना इकडं हे तर भागा भागात फरक राहतो आमच्या तिकडं मेल्यावर माणसं जाळीते तुमच्याकडं कस काय विठ्ठल विठ्ठल पाहिलं बाप 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 म्हणले सगळीकडे पाहिलं सगळीकडेच नुसतं चकाचक करत
त्याचा सासरा एक जण दारात बसला होता, गेला म्हणला मामूजी काही लाइटिंग गेलो म्हणले तुमच्याकडे सगळीकडंच नुसतं चकाचक करत काय म्हणले हे तुमच्याकडलं. त्या सासऱ्याचं जर सक्वायर निष्टेल तो म्हणला जावई बापू हे आमच्याकडले सूर्याची पिलं. तो म्हणला अर आपल्याकडं काही लोक टीव्हीत मासे पाळी ते कुणी कसं तर कुणी कसं. जर आपण यांच्याकडले दोन सूर्याचे पिलं जर चोरून नेलेच तर आपल्या गावाकडल्या लोकायला किती आनंद होईल. म्हणून त्यांना त्याच्या सासऱ्याच्या दारातले दोन सूर्याचे पिल्लं चोरले. त्याच्या सासऱ्याची एक गवताची वळही होती, एक खालतून फुलं आणि एक वरतून फुलं. अख्खी वळही चतली ना महाराज.